आधुनिक चाणक्यांनी महाराष्ट्रात फोडाफोड करणं थांबवावं असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिलाय आधुनिक चाणक्य पक्षासाठी चाणक्य नीती आहेत अशी टीकाही त्यांनी केली आहे सामनामधून आजपासून उद्धव ठाकरेंची मॅरेथॉन मुलाखत प्रसिद्ध होते त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी ही टीका केली आहे त्याचबरोबर जावजाची शिकार मीच करेन त्यासाठी दुसऱ्याची बंदूक वापरणार नाही असंही ना 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 उद्धव यांनी स्पष्ट केलंय त्याचवेळी मित्राचं चुकच असेल तर मी बोलणारच हेही उद्धव यांनी ठासून सांगितलं हिंदुत्वाच्या नावावर हल्ले चालणार नाहीत हेही त्यांनी स्पष्ट केलं की कोणाच्याही मागे आम्ही फरफटत जाणार नाही कोणाच्याही दुसऱ्याच्या लढाईची बंदूक किंवा दुसऱ्याची बंदूक मी शिवसेनेच्या खांद्यावरती ठेवू देणार नाही जनतेची लढाई शिवसेना शिवसेना म्हणून लढेल पण याच्याही मागे फरफटत जाणं आणि त्याच्याही मागे फरफटत जाणं हे असे फरफटत जाणारे आम्ही नाही सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते तेव्हा ते, ते म्हणाले होते की सावध टप्प्यात आल्यानंतर बार उडवायचा असतो पण सावध टप्प्यातून सुद्धा पळताना दिसतंय सारखं किंवा तुम्हीच नेम चुकवताय काही काही वेळेला सावजावरती गोळी मारण्याची गरजच नाही ते पळून पळून पण पडू शकेल तुम्ही, तुम्ही सावजाला दमवताय है। काही असेल शिवसेना केंद्रामध्ये आणि राज्याच्या सरकारमध्ये सामील आहे ना आहे आम्ही कधीही आडून कोणत्या गोष्टी केलेल्या नाहीत जे काही केलं साथ दिली ती सुद्धा उघड दिलेली आहे आणि विरोध केला तो सुद्धा उघडपणाने केलेला आहे मित्र म्हटल्यानंतर जो मित्र एखादी गोष्ट कोण चुकत असेल ती परखडपणे सांगतो तो खरा मित्र वाहवा करणारे नुसते जे काय असतात भाटगिरी करणारे ते मी मित्र मानत नाही पण देशाच्या जनतेसाठी एखादी गोष्ट सरकारची अगदी त्या सरकारमध्ये सहभागी असल्यानंतर ती चुकत असेल तर ती परखडपणाने सांगणं हे मी माझं कर्तव्य मानतो आणि ते मी करणार